जसं मोदी साहेब वेळोवेळी सांगत आहेत तर ही मोदी गॅरंटी आहे, तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. जटकरांची गॅरंटी कोण घेणार बरोबर हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या प्रखरपणे आहेत, आपल्या साऱ्यांना कल्पना आहे. आणि आताची परिस्थिती पूर्णपणे बदलत चाललेली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपल्याला जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल, मग तो दक्षिण रायगडचा जो रायगड मतदारसंघाचा असेल, मावळ मतदारसंघाचा असेल, हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचेच आहेत. परंतु रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे. मी नेहमी आपण सांगत असता, आपण मला बोलत असता का तू फार प्रखरपणे बोलत असतो, परंतु जी भूमिका आहे ती लोकांपर्यंत मांडली पाहिजे, कार्यकर्त्यांनी मांडलेली. आता सुरेशने या ठिकाणी आपलाच तालुका प्रमुख आहे, त्यांनी भूमिका मांडली. आमचे विकास शेट्टी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल. परिस्थिती बदललेली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे, या अलायन्सचे जे सूत्र आहे त्याचं तंतोतंत पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल. तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं. आम्ही आमदार झालेलो आहोत, आमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली. पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळी त्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार बसू, तर वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे. जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र कोरवे उभा आहे तोपर्यंत कुठला बाईकचा लाल सुद्धा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी वाटा करू शकत नाही. मी आज त्या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय, तटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली तर माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल. परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका पुढच्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, विधानसभा असतील, या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पाळावा. हे मात्र आपण जाहीरपणे ज्या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. लोकसभेची निवडणूक मावळ मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो. मावळ मतदारसंघाला उत्तर रायगडचे 3 मतदारसंघ जोडलेले आहेत, कर्जत असेल, उरण मतदारसंघ असेल, पनवेल मतदारसंघ असेल. यावेळी जिल्हा प्रमुख आम्ही सातत्याने साऱ्यांनी बैठकीचं सत्र सुरू केलेलं आहे. 1 एप्रिल पासून आम्ही आमची सगळी राजकीय ठिकाणची असणारी यंत्रणा आम्ही कामाला त्या ठिकाणी लावलेली आहे. आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आम्ही ठरवले आहे की तिन्ही मतदारसंघातून, कर्जत मतदारसंघातून सर्वात जास्त आघाडी आम्ही मावळच्या उमेदवाराला त्या ठिकाणी देणार आहोत. अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण मावळ मतदारसंघातून या ठिकाणी होत असताना रायगड मतदारसंघ सुद्धा मागे राहता कामा नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम आपण सारे जण इनामे इफाराने एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आहे. कारण हा पक्षाचा आदेश असेल, पक्षाच्या आदेशाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कदाचित उमेदवारात जो देणार आहोत समोरच्या उमेदवाराने चुकीचं पाऊल यावेळेस उचललं, ही झालेली महाराष्ट्रातली अलायन्स जी आहे ही फार वेगळ्या पद्धतीने, याच्या अगोदर झालेलं राजकारण चालत होतं, यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये गपून घेतलं जाणार नाही. हे जाहीरपणे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगतोय. तुम्ही निश्चिंत राहा, जो आदेश पक्षाचा आहे त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करा. काही फरक या ठिकाणी पडणार नाही. जरी आपण त्यांनी चुकीचे आपल्याशी वागले तरी आपण मात्र शिवसैनिक आज आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत. मुख्यमंत्री आपले अतिशय सक्षमपणे बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण कार्यकर्त्यांना या ठिकाणी नाहीये. आपण घाबरण्याचं त्या ठिकाणी काही कारण नाही. कोणी जर आपल्याशी चुकीचं वागला तर ती लाजची संधी असेल, यापुढे ते कपून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की रायगड मतदारसंघ असेल, मावळ मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामधून लोकसभेचे जे जे उमेदवार आपल्याला वरिष्ठांकडून दिले जातील त्या उमेदवारांचं आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करावं अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आलेलो आहे. पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.